नमस्कार. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच खूप विशेष आहे. आज आपले रामलला मंदिरामध्ये येत आहेत. आज रामराजाची सुरुवात होते आहे, तर सगळीकडे खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्ही सगळे सोसायटीतले मैत्रिणी सगळ्या भेटलो होतो तेव्हा चर्चेत हे जाणवलं की सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की रामाच्या ज्या अक्षता आपल्याला आलेल्या आहेत त्याचं उद्या काय करायचं. तर त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवते आहे, कारण म्हणजे सगळ्या बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. तर उद्या जे रामलल्याची प्राणप्रतिष्ठा चालू होईल ते 12:20 चालू होईल आणि 1 जे आहे ते सगळ्या पूजाविधी ओळखले जातील. पण जो ॲक्च्युअल मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा जो मुहूर्त आहे तो फक्त 84 आहे, म्हणजे 12:29:08 आणि तो मुहूर्त चालू होतो आहे आणि 12:30:32 तो मुहूर्त असणार आहे. असं 84 आहे ज्याच्यामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर जेव्हा इथे अयोध्येमध्ये आपले पंतप्रधान मोदीजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असतील तेव्हा आपल्याला जे राम फोटो आलेला आहे राम मंदिराचा, काही ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती दिली आहे ती मी तरी असं करणार आहे की मी ती ताटामध्ये अगदी छान वस्त्र ठेवून त्याच्यावर तिथे ठेवणार आहे आणि या 84 अभिजित मुहूर्तामध्ये रामनामाचा जप करत मी ती अक्षत जे आहे ती त्या फोटोवरती वाहणार आहे. बरं, त्या अक्षतच्या नंतर काय करायचं हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण म्हणजे वेगवेगळे पर्याय आहे की आपण तो अक्षत जे आहे ती व्यवस्थित जपून एका ठिकाणी नेट हे घरी घडून आयदर मंदिरात किंवा आपल्या तिजोरीमध्ये थोडी ठेवावी, थोडी आपल्या जे जेवणाचे तांदूळ असतात त्याच्यात मिक्स करावी आणि जेव्हा कधी अयोध्येला आपण जाऊ तेव्हा ती अक्षत आपल्याबरोबर घेऊन मग तेव्हा खरोखर रामाच्या चरणावरती ती अक्षत व्हावी असं सांगितलं आहे. ह्याच्यातलं मी काय कोणी पंडित नाही की पण जे काही ऐकलं वाचलं आणि जेव्हा रामाचे अक्षत घेऊन जेव्हा आले होते ते द्यायला तेव्हा त्यांनी ही माहिती सांगितली होती, तर ती सगळ्यांना मिळावी आणि सगळ्यांना त्याचा उपयोग व्हावा ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ करते आणि आजच्या ह्या शुभ दिवसांसाठी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन. खूप एक्साइटेड वाटतं आहे, तर श्रीरामाचा जप आणि श्रीरामाच्या भक्तीमध्ये गुंग राहण्याचा आजचा दिवस आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद.